राज्यात सध्या जिथं जावं तिथं खणखण माती सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत. राजधानीत स्मार्ट सिटी तर तिकडे मांद्रे मतदारसंघात भूमिगत वीजवाहिनीचं काम सुरू आहे. या दोन्ही कामात जणू या परिसराचा ताबाच कंत्राटदाराकडे दिल्याचा अनुभव लोक घेत आहेत. जनतेनं कळ सोसावी अशी सरकारची अपेक्षा आहे, पण कळ सोसणे म्हणजे प्रशासनाच्या बेजबाबदार आणि बेशिस्त व्यवस्थापनाकडे कानाडोळा करणे असं होत नाही. नमस्कार, मी साहिल नारुलकर आणि तुम्ही पाहताय गोवन वार्ता लाईव्ह. राज्यात सध्या सर्वत्र खणखण माती असा प्रकार सुरू आहे. राजधानी पणजीत स्मार्ट सिटीचं काम धडाक्याने सुरू आहे. आतापर्यंत झोपू गेलेल्या प्रशासनाला अचानक जाग आली आणि विक्रमी काळात राजधानीला स्मार्ट सिटी बनवण्याचा चंग सरकारने बांधला आहे. यापूर्वी स्वतःला स्मार्ट म्हणवणाऱ्यांना राजधानी काही स्मार्ट बनवता आली नाही. आता मोन्सेरात पिता पुत्रांवर ही जबाबदारी आली आहे. काहीतरी चांगलं घडवणार असेल तर थोडी कळ सोसावी लागते, संयमही ठेवावा लागतो. पण संयम म्हणजे बेजबाबदारपणा आणि बेशिस्तपणाला माफी करणे असे होत नाही. संयमालाही मर्यादा असते. खरं म्हणजे 11 डिसेंबर रोजी गोवा भेटीवर येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्मार्ट सिटीचा दौरा करणे गरजेचं आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली राजधानीची काय अवस्था बनली आहे हे पाहण्याची गरज आहे. आता स्मार्ट सिटीचा निधी परत जाण्याच्या भीतीने घाईगडबडीत काम उरकणं सुरू आहे. ही कामं पूर्ण झाल्यावर टीका करणारेही चाड पडतील असा सरकारचा दावा आहे. पण गैरसोय गैरव्यवस्थेला काही मर्यादा असणे गरजेचं आहे. सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन आणि सर्वांना विश्वासात घेऊन हे काम करणं गरजेचं आहे. पणजीत नोकरी व्यवसाय आणि सरकारी कामांसाठी रोज शेकडो लोक येत असतात. सरकारी नोकरांना वेळेवर ऑफिसात पोहोचणं बंधनकारक नसलं तरी खाजगी क्षेत्रात घड्याळांच्या काट्यावरच कारभार चालतो. तिथं थातुरमातूर करणं चालत नाही. रोज रोज जर वाहतूक कोंडी किंवा खोदकामामुळे अडकलो अशी कारणं सांगावी लागली तर घरी बसा असे आदेश जारी होईल. त्यामुळे राजधानीतील या खोदकामांमुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची वेळ आली आहे. अनेकांना सरकारच्या गैरव्यवस्थेमुळे आपल्या बॉसकडून ऐकून घ्यावं लागतंय. मुळातच राजधानीची माती फुसफुशीत आणि वाळूयुक्त असल्यामुळे रस्त्यालगतची दुकानं आणि ऑफिसेस मातीने माखली आहेत. डिसेंबर हा सणांचा आणि पर्यटनाचा महिना. याच महिन्यात ही सगळी कामं शोधून काढून पर्यटनासह स्थानिकांचीही मोठी गैरसोय करण्यात आली आहे. कळ सोसा असं आवाहन बिचारे आमदार आणि महापौर करतायत. त्यांचीही काही चूक नाही, पण यापूर्वी ही कामं का झाली नाही हा प्रश्नही चुकीचा नाही हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. तिकडे मांद्रे मतदारसंघात सध्या भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचं काम सुरू आहे. सहजकच त्यामुळे स्थानिकांना अखंडित वीज पुरवठ्याचं समाधान मिळणार आहे. कुणीतरी अरविंद इलेक्ट्रॉनिक्स नामक कंत्राटदार सध्या पूर्ण मतदारसंघात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचं काम करत आहे. 100 कोटींच्या आसपास हे कंत्राट. स्थानिक आमदार जीत आरोलकर देखील या कामावर लक्ष ठेवून आहेत. जिथे जिथे लोकांची गैरसोय होते तिथे तिथे आमदार धावून जात आहेत. या भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचं कंत्राट 100 कोटींच्या आसपास असलं तरी खोदकामामुळे मतदारसंघातील सगळ्या रस्त्यांची वाताहत लागली आहे. या रस्त्यांच्या कामासाठी आता 100 कोटी रुपयांची गरज भासणार आहे. अरविंद इलेक्ट्रॉनिक्स या कंत्राटदाराला खोदकामासाठी म्हणे थेट जिल्हाधिकाऱ्यांनीच परवाना दिलाय. जिल्हाधिकाऱ्यांचा परवाना म्हणजे जणू मतदारसंघच विकत घेतल्याचा आविर्भावात हा कंत्राटदार वागतोय. रस्ते खोदकाम करताना वाहतुकीची गैरसोय होते. वाहतुकीला धोका आदींची पर्वा न करता बेसुमार खोदकाम सुरू केली आहे. एकीकडे इथल्या गावागावातल्या अरुंद रस्त्यांवर फिरणाऱ्या मोठमोठ्या कदंब गाड्या, त्यात खोदकामामुळे अनेक गावात कदंब बस गाड्या जाणं ही दुरापास्त बनल्यानं प्रवाशांना अर्ध्या वाटेवरच उतरावून बस गाड्या परत जात आहेत. पर्यटन मौसम आणि यात डिसेंबर महिना असल्यामुळे मांद्रे मतदारसंघातील किनारी भागात या खोदकामामुळे अत्यंत भयानक परिस्थिती उद्भवली आहे. आमदार जातीने लक्ष ठेवून आहेत. प्रसंगी टीकाकारांनाही मोठं तोंड देत आहेत. जी तारोलकरांच्या आमदारकीच्या काळात पहिल्यांदाच एवढे मोठे कंत्राट मिळाल्यावर आमदारांना थोडं लक्ष देणं भाग पाडलंय. वाहतूक पोलिसांच्या मदतीनं लोकांची गैरसोय टाळता येणं शक्य होतं. जिथे जिथे खोदकाम केलंय तिथे तिथे पहिल्यांदा काम पूर्ण करूनच टप्प्याटप्प्याने पुढं जाणं गरजेचं होतं. परंतु खोदकामाला पारवार राहिला नाही. बरं, या खोदकामाची खोली ही मोठी असल्यामुळे मोठमोठे चर रस्त्यालगत खोदण्यात आले आहेत. आता हे चर योग्य पद्धतीने बुजवण्याची गरज आहे. पुन्हा रस्ते काम करताना केवळ वरच्यावर माती टाकल्यास पावसात रस्त्यालगत माती खचून
पुन्हा वाहन चालकांसाठी धोका निर्माण होऊ शकतो। बाकी काहीतरी थोडी कळ सोसावीच लागते, पण म्हणून लोकांना गृहीत धरून मनमानी कारभार चालणं कितपत योग्य आहे असा सवाल केल्यापासून राहवत नाही। मायबाप सरकार याची निश्चित दखल घेईल आणि जनतेला होणारा त्रास दूर करेल अशी अपेक्षा ठेवूया। अशाच महत्त्वाच्या विषयांवर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू। तोपर्यंत पाहत रहा गोवन वर्तलाईफ, ना तो गोव्याचं देणं मराठीचं।